entrando en el tema de la vida. Como un día de la vida, con el paso de la vida, en la vida de la vida, en la vida de la vida. Acá hay que ver que hay que ver. A mí me ha dado un día de la vida, se va a tener que ver. Pero también de que se va a tener que ver. Pero también de que se va a tener que ver. Pero también de que se va a tener que ver. Nu vreau să se întâmple nimic. Poate că se întâmplă la un cerc. Am învățat să nu cânte, nu vreau să mă pară la tine. Cu toate că se nu pară la tine. Pentru că toate că se nu pară la tine, nu vreau să mă pară la tine. Am să mă pară la tine, să vreau să mă pară la tine. Nu vreau să mă pară la tine, să vreau să mă pară la tine. Am să mă pară la tine, să vreau să mă pară la tine. Nu vreau să mă pară la tine. Se nu am înțeles, 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 Rárosnámi, Gájtéta Korosnámi, Vos Rárosnámi, Rámi Námi Jéhúta Szintet. Tudna számunak élő, Körökkönző a Bérnyő. Rámunk a Rárosé, Tudna, Várta Bérnyő. Amit Várta Bérnyő meredek számát, az a szakítőjő. Tehát, számunkat, hogy Körösszéti Kárányi, hogy a Rólóban Bérnyő, hogy mi a Rólóban Kárpán, hogy a Körösszéti Kárányi, és Szentbőnök a Rárányi, Eu Thank you.
in downtown Lady, estuvimos en France, Juan, Vera, Marcela, ya no me tenía a ver, como no sé, ya no me tenía a ver, pero ya se fue la mantenerse de ese momento. Y las niñas se han tratado un esfuerzo. En el esfuerzo de mi cuerpo, solo lo que nos iba a ver en el cuerpo. Acostumbradamente, creo que es a través de ese momento. Que no se volvía a ser el favor de un cuerpo. Antes de la semana, me pude salir, tiendas a la vida, y se fue por el cuerpo.
ஒழுங்கா ஒழுங்கா தாக்கி உடனே இல்ல राज्याची पूर्ण स्थापना झालेली आहे आणि ती स्थापना झाल्यानंतर त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन
Gracias.
जरा ज्या जगशी प्रत्येकाला विवाह करावाच लागतो याचा अर्थ जरा मला चुकत आहे मनाच्या विरुद्ध याचा अर्थ मनाच्या विरुद्ध विद्यंत स्वीकारलंच पाहिजे हे जर स्वीकारलं तर असे दोष आले पहिला दोष म्हणजे देह बुद्धीवादात गेली दुसरा दोष म्हणजे अहंकारावर गेला तिसरा दोष म्हणजे सगळ्यात वाईट होत असेल परमिंदा वाढत गेली म्हणजे जितकं वाढतो तितकं कळत असतं तू परमिंदा करायची नाही म्हणून जीव निंदा करायचं करणं ते नाही बरं पोचले पाहिजे पण तसं विश्वास बसायचा असेल तर
लिहिलं आहे, नंतर ते सकारात्मक केली पाहिजे. पण आपण देवाला बसतो ते करण्यासाठी त्याला एवढ्याच गोष्टी सतत समाप्त करणार आणि आपल्या स्वप्नीचे जे देखिले रात्री ते तैसेची होत असे विंदता फिरता आले आनंद होत नाही. पराक्रमाने परिपूर्ण आहे आणि असे हे देव जे आहे ते आत्यंतिक
सगळे देव सत्वगुणाने परिपूर्ण झाले आणि इतके परिपूर्ण झाल्यानंतर आता तो शस्त्राचाच वापर करेना आणि परिणाम काय झालो तर तो सत्वगुण आपण तमोगुणामध्ये जाऊन पडला आणि तमोगुणामध्ये जाऊन पडल्यामुळे सगळे देव धनी वाचवून दिले. रामाने धन्यवासाला भेटले तर आता ह्या देवांना परिणामी सोडवायला हवी तरी पाहिजे आणि मग त्या देवांना धन्यवासातून सोडवण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे. ते समर्थ उपास म्हणजे प्रभूची देव परिस्थिती समाजाची आहे. त्या समाजाच्या बदलायची परिस्थिती
परिस्थितीमध्ये उपासनेला पडलेली उपासना केली पाहिजे. उपासनेच्या साधनाने आपल्याला मानसिक सामर्थ्य मिळतं आणि याच मानसिक सामर्थ्याच्या साधनाने आपल्याला शारीरिक सामर्थ्य जो आहे तो वापरता येतो. पण मानसिक सामर्थ्याने उपासनेच्या साधनाने या देहावरती तुळशीपत्र ठेवता येतो आणि देहावरती जेव्हा तुळशीपत्र ठेवता येतो ना तेव्हा रामबाणामध्ये जो ते पराक्रम करता येतो एकीकडे माणूस शास्त्राचा विचार आहे पण मनाला पूर्ण बदलता येत समर्थ आणि मनाने बदलणार आहे म्हणतात ते पुढच्या आपल्या चरणामध्ये म्हणतात स्वर्गीची लोकली गंगा. या ठिकाणी स्वर्गामधली गंगा गंगेचं अवतरण झालंय पण ही गंगा कोणती आहे स्वर्गामध्ये सुख आहे आणि ती सुखाची गंगा आता या महाराष्ट्र राज्यामध्ये आली ते म्हणतात ती कोणती आहे रामगंगा महान रामगंगा महान नदी ज्याचा अर्थ सदरमंत्रीचे उपास्य दैवत ते सर्वग्रहण या नामाचं नाम घेत असाल तर नामाचं नाम कशासाठी घ्यायचं रामाची प्राप्ती वाढवी म्हणून आणि रामाची प्राप्ती म्हणजे काय तर रामातल्या गुणांची प्राप्ती आणि राम अत्यंत पराक्रमी आहे. मी जर रामाचं नाम घेत असेल तर मी पराक्रमी असलं पाहिजे कारण त्याची उपासना करते त्या उपास दैवताच्या गुणांचं आवर्तन उपासकामध्ये झालं पाहिजे याला त्रिपुटीचं काय म्हणून घेऊया तर जेव्हा समजून घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टी येतात ना. आणि अशी ही सर्दीची राम गंगा महा नदी जी आहे ती कुठे आलेली आहे तर खाली आहे आणि तीर्थाशी तुळा नाही आनंद वनत नाही म्हणजे ते म्हणतात त्यांचं तीर्थ आहे आनंद वनत नाही आता या तीर्थाच्या विद्यार्थ्यांची तुलना करायची हे तीर्थ क्षेत्र आणि आता हे तीर्थक्षेत्र जे आहे चमत्कार सांगतात हे नुसतं हे तीर्थक्षेत्र आहे आपण तीर्थक्षेत्र जातो आणि तिकडे गेल्यानंतर आपण पूजा करतो सगळं करतो हे सगळं करतो तर तीर्थक्षेत्रामध्ये कसं चांगलं बघायचं कुठं आहे तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन चांगलं बघायचंय का तिकडे जाऊन काय आहे समर्थ पुढे आपल्याला म्हणतात की तीर्थक्षेत्रामध्ये सगळे चांगलं वाढणारच आहे पण कधीतरी विचार करा नुसतं तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र आता कामा नाहीये तर तीर्थक्षेत्र हे कधीतरी रणक्षेत्र झालं पाहिजे याचा अर्थ इथे युद्ध झालं पाहिजे लढवणी देव आले पाहिजे आणि लढवणी देव याचा अर्थ इथला प्रत्येक नागरिक त्या लढवण्या असल्या पाहिजे देवानेही काय केलं पाहिजे तर आता आशीर्वाद त्याला सोडलं पाहिजे नमस्कार करून घेणं सोडलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे तर साकार घडलं पाहिजे आणि आपली सगळी शक्ती त्या समाजाला दिली पाहिजे आणि समाज पुरुषांनी काय केलं पाहिजे तर हे जे तीर्थक्षेत्र आहे ते ऋणक्षेत्र कधीतरी झालं पाहिजे. खरं ते म्हणतात पुस्तक एवढं चालणार नाही तीर्थक्षेत्र आहे वनक्षेत्र म्हणून चालणार नाही तर ते धर्मक्षेत्र असं पाहिजे काशीला गेल्यानंतर प्रत्येक घाटावरती मंदिर प्रत्येक घाटावरती लक्षावधी मंदिर आता हे धर्मक्षेत्र आहे एवढं धर्मक्षेत्र म्हणायचं का नाही आता कोणतं धर्मक्षेत्र पक्षात क्षेत्र म्हणजे शरीर आपण सगळ्यांनी गीता कधीतरी वाचलेले बराध्याय वाचले क्षेत्र क्षेत्रातले योग जर आपण ती गीता वाचलेली असेल तर क्षेत्र म्हणजे शरीर आहे किंवा क्षेत्र म्हणजे शेत आहे शेताचे जोपर्यंत आपण काय करत नाही तर त्याला ती नांगरणी करत नाही ते जमीन बहुत व्यवस्थित चांगली करत नाही तोपर्यंत तिथे व्यर्थ होत नाही ना काही तसे समर्थ म्हणतात की हे क्षेत्र हे शरीर धर्मक्षेत्र झालं पाहिजे याचा अर्थ या शरीराने धर्मकर्म केलं पाहिजे आणि धर्मकर्म म्हणजे काय काय आपण बघितलं धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे कर्तव्य धर्म धर्म म्हणजे स्वभाव की स्वभाव स्वभाव कर्म जे म्हणजे स्वभाव आहे त्या स्वभावानुसार मी कर्म केलं पाहिजे परधर्म म्हणून याला म्हटलं आणि माझे कर्तव्य कर्म मी केलंच पाहिजे आणि जर मी माझी कर्तव्य कर्म उत्तम केली तर ते धर्मकर्म केल्यासारखं होईल आणि म्हणून याच क्षेत्राने धर्मकर्म केलं पाहिजे याच क्षेत्राने गणधर्म क्षेत्र म्हणून ते युद्धही केलं पाहिजे याच ठिकाणी तीर्थक्षेत्रही झालं पाहिजे. तीर्थ म्हणजे अत्यंत पवित्र पवित्र असं भगवंताचं नाम जर अखंड घेतलं तर ज्याचं नाम अत्यंत पवित्र आहे अखंड करता पवित्र अशा परमात्म्याचं नाम घेतलं तर नाम घेणारा त्याच्या देहासकट अत्यंत पवित्र होतो. किती होतो ब्रह्मचिंतन करताना त्याच्या देहासकट जसा भव्य होत होतो तसा नाम घेणारा त्याच्या देहासकट पवित्र होऊनच जातो.
आणि मग मग आता हे क्षेत्र पहिल्या निवृत्त क्षेत्र करणं, आता या क्षेत्राने मन क्षेत्रामध्ये जाणं, याच क्षेत्राने धर्म क्षेत्र म्हणजे सगळी कर्तव्य पालन करणं, आणि दुसरं म्हणजे याच क्षेत्राने कुरुक्षेत्र. आता कुरुक्षेत्र म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं कुरुक्षेत्र म्हणजे रणभूमी, असं नाही. कुरुक्षेत्र याचा अर्थ गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात, किंवा नियतम कर्म करू. तू तुला दिलेलं नियत कर्म उत्तम कर अशी आज्ञा ज्या क्षेत्राला ज्या शरीराला देता येते त्याला कुरुक्षेत्र म्हणतात. हे कुरुक्षेत्र आहे आणि या क्षेत्राला त्वम नियतम कर्म करू. तुला दिलेलं नियत कर्म, तुला जे दिलेलं कर्म नियत कर्म तुला दिलेलं ते उत्तम कर अशी आज्ञा ज्या देवाला देता येते त्यालाच कुरुक्षेत्र म्हणतात. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र वेगळे नाही. हेच धर्मक्षेत्र धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, शाश्वत म्हणजे काय, अशाश्वत म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, आज्ञा म्हणजे काय, अनाज्ञा म्हणजे काय, हे ज्या देहाला सांगता येतो त्यालाच धर्मक्षेत्र म्हणतात. धर्मक्षेत्र तेच आहे, कुरुक्षेत्र तेच आहे. तेच आपल्याला तीर्थक्षेत्र करायचं आणि तीर्थक्षेत्र केल्यानंतर रणक्षेत्रांसाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्याला जे काही करायचंय ते रणक्षेत्र या क्षेत्राच्या साह्याने करायचं. आणि मग त्यानंतर कुठे आहे तर त्यांनी सगळं युद्ध करायला घेतलं आणि युद्ध करायला गेल्यानंतर असं काही संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे त्यांनी संपूर्ण स्थापना केली. आणि मग अशी स्थापना केल्यानंतर कोणी कोणी त्यांना आशीर्वाद दिले, अनेकांनी आशीर्वाद दिले. ज्याच्या भूतामध्ये ऋषी मुनी महामुनी पहिले ते चावी देवीचे देव गंधर्व मानवी ऋषी मुनी महामुनी आनंद सगळे लोक होते. पण सगळ्यांनी काम केलेलं आहे, पण ह्या शिवबाला ह्या बाबाला काम केलेलं आहे, पण चाही केले ऋषांनी आशीर्वाद मुनी आशीर्वाद. खरं काय का मुली मर्यादाने सांगितलं आपल्याला ते सारखं पडतं असं नाही. मुनी म्हणजे जीवाला अनुभव राहतात, एकांत वगैरे राहतात, मनन आनंद स्वरूप असणारे ते समाजामध्ये जातात आणि त्यांना मिळालेलं ज्ञान इतरांना देतात आणि त्यांना सिद्ध काम करतात. एका तत्वाचा पुरस्कार करा, त्याचाच मान घ्या, त्याच्या
या म्हटल्या आणि मुख्य म्हणजे अद्वैत तत्वज्ञान जे अद्वैत तत्वज्ञान आहे तिथे एकच तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे आणि ब्रह्मसत्यांमध्ये तिथे जीव ब्रह्मीनता प्रमाणा जे संप्रदायाचं गुप्त जे तत्वज्ञान आहे ते गुप्त ज्ञान आहे आनंद रूप धर्मा
त्या विद्यार्थ्याने कोणतरी कार्य करूनच मला पाठवलेलं आहे, पण मी अज्ञानाने मला माहिती दिली. ज्ञानाला मागे त्याच्या चरणी गेलं पाहिजे. माझ्या जीवनात कितपत असतात कशासाठी मला त्या विद्यार्थ्याने मागितलंय हे त्याला विचारलं पाहिजे. आणि ते कारण मी केलं पाहिजे. हे जाणीव प्रत्येकाला आहे. स्त्रियांना पण आणि पुरुषांना पण असं की कुटुंबाचा मात्र जो जीवन जन्माला त्या प्रत्येकाला अधिकार आहे. आणि तो अधिकारानुसार कशासाठी ती अधिकार आहे कसा नाही ना आपण अधिकाऱ्याने लगेच पाठवलं नाही. प्रत्येकाला काहीतरी एक वेगळा गुण त्या विद्यार्थ्यांनी दिलेला असतो. तो प्रेरणा कळला ना आपल्याला की आपण जीवनात बदलू शकतो. पण तो कुणीतरी सांगेपर्यंत कळत नाही. जसा डोळ्यामध्ये गेलेला बारीकसा एखादा मुलीचा पण मला मानता येत नाही तो दुसऱ्याकडून सरळ नाही. शत्रू म्हणून त्यालाच मारायचे म्हणून तिथे जाऊन
ज्ञान में पुरोहित है, पर जनता के जब सलाहदार है तो वशिष्ठ ऋषि ऋषि सकता है। रामाला गड़वाना कौन है? तो रामाला गड़वाना मुझे जितका वशिष्ठ से हाथ है तितका विश्वामित्रा से हाथ है, पर विश्वामित्र ने वशिष्ठ ने दोनों चालती करती विद्या दिखे अरे भगवान से कार्य एक सहते मुझे रामाला गड़वा पाणी शुद्ध मिळायला लागलं, अन्न शुद्ध मिळायला लागलं,
लेते हैं, सगले जो है अतिशय संतोष है, समाधान्य है, हमें राम करता राम भोक्ता राम राज्य भूमंडली सर्वस्व ही सदैवा का माझा कोणी प्रसन्न है। राम करता राम भोक्ता आता प्रत्येक जीव जो है ना तो राम स्वरूपच आहे, पण प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आत्मारामने रामाचे राज्य झालं। राम शब्दाची उत्पत्ती सांगताना सांगितली परमेत योगिनाचा राम ना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राम आहे, आणि ज्यावेळेला राम निघून जातो ना त्याच वेळेला तो वर्ग वर्ग बघून घेऊन जाणारा प्रत्येक राम राम म्हणतो। याचा अर्थ राम जरच नसेल तर देह असेल काय, चैतन्य शैली राहू शकेल काय, तुझं चैतन्य सिंधून गेलं तर मला असेल का शिकलं काय। आणि हे प्रत्येकाने जाणलेले अनुमान समर्थ म्हणतात काय आहे की राम करता आहे, अनुमान कर्तृत्व रामाचे आहे याचा अर्थ माझे नाही आहे, याचा अर्थ इथे सगळे ज्ञान प्रांत आहे की निमित्त मात्र राम सदस्याचे त्या विधानाने इथे मला कर्म करायला पाठवलेलं आहे, त्यांनी दिलेलं कर्म मी करायचंय आणि राम करता आणि निमित्त रोग मिळणार आहे। त्यानंतर जीवन उत्तम असेल तर अन्न उत्तम आहे, पाणी उत्तम आहे, राज्य उत्तम आहे, शिक्षण उत्तम आहे, सर्वत्र उत्तम मिळत असेल तर भोग उत्तम आहे, पण भोग सुद्धा कोणाचा आहे पण राम करता राम भोगता प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परिपूर्ण जाणीव आहे की राम करता आहे राम भोगता आहे, आणि म्हणून रामच माझ्या अंतकरणामध्ये आहे, रामच माझ्याकडून कर्म करून घेतोय, आणि म्हणून सगळं जीवन कारण जाणणारी ही सगळी जनता आहे, आणि मी जर देवाचा असं देव म्हणायचं असेल तर आता मी देवाचा म्हणायला देव माझ्यापासून वेगळा झाला ही स्थिती नाही, मग माझा देव कसा म्हणे, मी जे देवाचा आहे भक्तीचे पण सर्वात होते। बरं प्रकाश पण म्हणतो भक्तांनी तरी कळलं पाहिजे की ते ना अहम तो अहम म्हणून मी आहे, याचा अर्थ माझा आईबाब नसतो तर मला अस्तित्व नाही, माझे आजी आजोबा नसतील तर माझ्या आईबाबाला अस्तित्व नाही, तसं पुन्हा आम्हाला सगळ्यांना अस्तित्व आहे कारण ते न अहम त्याच्यामुळे पुन्हा आम्हाला सगळ्यांना अस्तित्व तस्य अहम, मी म्हणते मी आईचा आहे, मी बापाचा आहे, मी कवीचा आहे, मी मोठीचा आहे, हे सगळंच कुठे आहे पहिल्या की तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे स्फुरण रूपाने, आणि म्हणून ते न अहम तस्य अहम त्याचाच मी आहे, आणि त्याची ज्या वेळात रूपा होईल तेव्हा मला कळेल की तत् अहम तेच मी आहे। शास्त्र धर्म चर्चा पुराण महात्म्य कवित्व युद्ध जीर्ण आनंद कवित्व आहे, तिथे नाटक आहे, सगळं कला आहे, गीत संगीत सामर्थ्य वाक्य कल्योळ उठिला मिळाले सर्व अर्थाती आनंद वगैरे संगीत उत्तम आहे, नृत्य उत्तम आहे, सगळ्या कला ज्या आहेत त्या सगळ्या कलांचा विकास एकही कला पण सगळ्या कलांना राज्याशिवाय दिले होते, जिथे कलांना राज्याशिवाय ज्ञानाला राज्याशिवाय आहे, सगळं असल्यामुळे संपूर्ण जीवन कसं एक दर्जेदार जीवन सगळा समाज जगतो, आणि जिथे दर्जेदार जीवन आहे ते राम राज्य आहे। पुढे समर्थ म्हणतात की वेद किंवा मंत्र जाणारा शीघ्र आनंद अनुभवाने अतुल महिमा येथे आनंद वाटते, इथे वेदमंत्र आहे याचा अर्थ वेदांमधून जे ते सांगितलेलं आहे, वेदांमध्ये दोन प्रकारच्या आज्ञा आहेत, एक विधी आणि निषेध, जे करायचं सांगितलेलं आहे त्याला विधी म्हणतात, जे करुणांना सांगितलेलं आहे त्याला निषेध म्हणतात। वैशिष्ट्य असं आहे की विधी निषेध पण वेदांमध्ये आहे, पण वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते कळलं तर पाहिजे, आज आमच्याकडे वेद आहे त्याचा अनुवाद आहे पण आम्हाला त्याचा अर्थच कळत नाही, पण जेव्हा आम्ही वेद वाचतो आणि वेदांमध्ये म्हटलंय की दररोज तुम्ही काय करा तो दररोज तुम्ही इंद्राला निमित्त दाखव, आणि म्हणतो इंद्र देवांचा राजा आहे आम्ही त्याला कुठे निवेद्य दाखवणार, आम्ही आमच्या कोणत्या देवांना निवेद्य दाखवतो, पण इंद्र म्हणजे काय जोपर्यंत मी समजून घेत नाही मी वेदांमध्ये अवगमनच करत नाही तोपर्यंत मला मी कळणार, त्यानंतर म्हणजे त्या काळात वेद करतो, आणि म्हणून जर आपण वेदांचा अध्ययन करत राष्ट्राच्या सैनिकांसाठी दक्षिण करतो ज्याच्यामुळे माझं जीवन अत्यंत सुरक्षित आहे त्याला काहीतरी
आनंद कुठे कुठे नाही, आनंद सूर्यदेहामध्ये आहे, आनंद सूक्ष्म
पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ आणि तू मला निवडून कर आणि आनंद मी माझं स्वरूप आहे, पण तू माझा आनंदाच्या स्वरूपातून आणि मी त्यासाठी आनंद मला धर्म उपासना करा. मी कुठे आहे तर पूर्ण पूर्ण की शांत झालेलं आहे, जो संपूर्ण आनंद जे तत्व संपूर्ण व्यापक आहे ते शांत झालं आणि शांत झालं म्हणजे ते मर्यादित झालं आणि मर्यादित झालं म्हणजे ते भुवन म्हणजे घर झालं आणि घर झालं याचा अर्थ ते शरीर झालं. याचा अर्थ या शरीराच्या मध्ये ते तत्व बंदिस्त झालं. आता हे शरीर काय आहे, आता हे भुवन आहे, पण हे भुवनातील प्रभू असं वनब्रह्म उपासना म्हणजे वनब्रह्म उपासना म्हणून आपल्याला केलोपर्यंत म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जंगलेत आहे. वन म्हणजे जंगल, या जंगलामध्ये लक्षामध्ये झाडं आहेत, तसं ह्या संपूर्ण विश्वामध्ये लक्षामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष सचिव आहेत. ही जंगल प्रत्यक्ष या वनामध्ये असणारी झाडंच आहेत, ही शरीरामध्ये झाडं आहेत आणि याच झाडांच्या आतमध्ये एक आनंद स्वरूप ज्ञान स्वरूप तत्व आहे. आकाशामध्ये वीज चमकते, वीज चमकल्यानंतर ती लगवत दिसते आणि ती बघितल्यानंतर विलक्षण आनंद होतो, पण ती बघितल्यानंतर नाहीशीच होते. अगदी तसं याच वनग्रह उपासना करता करता एखादा पवित्र जसा ज्ञानी आपल्याला दिसतो की तो सगळं क्षणात जशी वीज संपली तसं तो आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि आपलं आयुष्य बदलून टाकतो. कारण अशा पुरुषाचा शोध आपण घेतो त्याला अंत बघितल्या मिळते नरदयामध्ये आवाजना तो कधीतरी मला बनवायचा नरदयामध्ये आवाजा तर नारदाचा शोध घ्या. नारद म्हणजे पळलेला नारद नाही, याचा अर्थ या संपूर्ण विश्वरूपी वनामध्ये अनेक शरीर आहेत, पण याच शरीरामध्ये एखादं शरीर असं आहे की जे मला परिपूर्ण ज्ञानाने अखंड आनंदाची प्राप्ती करून देणार आहे. त्याचा शोध घेणं हे वन ब्रह्म एकीकडे संपूर्ण राजकीय परिस्थिती आहे, एकीकडे सामाजिक परिस्थिती आहे, एकीकडे कौटुंबिक परिस्थिती आहे. या सगळ्याचा विकास करता 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 जर आम्ही काशीमध्ये जाणार असो तर केवळ काशीमध्ये जाऊ नका. आपण जिथे राहतो ती जागा तीर्थक्षेत्र करा, हाच देह तीर्थक्षेत्र करा, हाच देह रणक्षेत्र करा, ह्याच देहाने धर्म कर्म करा आणि ह्याच देहाने त्वम नियतम कर्म करू. याचा अर्थ बुद्धात आम्ही दिलेलं तुम्हाला कर्म तव कर्म करा अशी आज्ञा या ठिकाणी केलेली आहे. आणि असंही आनंद वन भूयात आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण एकीकडे सामाजिक विचार आहेत, एकीकडे राजकीय विचार आहेत, पण त्याचबरोबर समग्र उपनिषदांचा त्यांचा खटक आहे. कार्य तर समाजाचं हित करणं, समाजाला आनंद देणे समर्थनाचं कार्य आणि पुन्हा मी सगळ्या गोष्टीशिवाय राहू शकतो बरं का, आनंदाचं स्वरूप आहे त्याच्याशी मी मान्य आणि तिथेच त्याला आवरण करणं आणि मग ते आवरण करायचं असेल तर आपल्याला सरकारकडे जावं लागत, सरकारकडे जावं आणि मला रोज विमानाचे अपघात होतात, रोज रेल्वेचे अपघात होतात, म्हणून आम्ही प्रवास नाही सोडले. जर आम्ही लौकिकाचा प्रवास नाही सोडला तर अंतरंगाचा प्रवास पण सोडला समर्थ करायचं आपण काम बघितलं समर्थ यांचा प्रत्यक्ष राम
सगुण साकार होणार जर माझे उपास दैवत जर माझे समर्थ असते आणि जर त्यांनी त्यांच्या प्रपत्तीच्या सहाय्याने रामाला जर सगुण साकार मिळवत असेल तर आपण असा प्रयत्न करणार आहे जर समर्थ तर केला पाहिजे करत असेल तर समर्थनापासूनच आपण केली पाहिजे समर्थनाच्या मनापासून सात बदलल्यानंतर तर आपण ऐकल्यानंतर समोर कारण की शेवटी परिणाम करू प्रश्नाने मागणी ते आपलं अत्यंत कवित करायला तुम्ही काका म्हणतात कधीतरी समर्थना मनापासून चरवला आणि त्या दाजलेल्या नमस्कार करून त्यांना मुख्य अंतरात्मने सांगेल की माझं काय आहे त्यांना सांगेल लक्षात येईल जे पान राहणार त्याचे तुम्हाला तुमचं उत्तर Gracias.